युद्ध असो शांतता असो वा आपत्कालीन स्थिती देशाच्या सागरी क्षेत्रात सुव्यवस्था ठेवण्याचं कार्य भारतीय नौदल करत आहे अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा भारतीय नौदलाची कामगिरी गौरवास्पद आहे यावर्षी नौदल दिनापर्यंत अर्धमॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे नौदल नौदल दिन अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट कमांडर गौरव देशपांडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद गेली काही वर्ष नौदल जून महिन्यापासून डिसेंबरमधल्या नौदल दिनापर्यंत बरेच कार्यक्रम आयोजित करत असतं तर यावर्षीच्या कार्यक्रमांचं नियोजन काय आहे सर्वप्रथम नौसेना आणि पश्चिमी नौसेना कमान यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो की मला हे देण्याची संधी दिली नौसेना दिवस चार डिसेंबर या निमित्ताने जून महिन्यापासून तर डिसेंबरपर्यंत आम्ही निरनिराळ कार्यक्रम आयोजित करतो त्यां अंतर्गत आमी बरेस के लिया है। त्या अंतर्गत यावेळेस आम्ही बरेच कार्यक्रम आयोजन केलेले आहेत त्यामधलं एक आहे ब्लड डोनेशन कॅम्प मोफत वैद्यकीय चिकित्सा जी निर्णया ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे याशिवाय भारतीय नौसेनेचा जो उत्कृष्ट बँड आहे तो कालाघोडा आणि बांद्रा इथे परफॉर्म करणार आहे हल्लीच शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी भारताचे जे जहाज आहेत ते व्हिजिट करण्यासाठी ओपन करण्यात आले होते त्याची संधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतली आणि जे चित्रपटात बघायला मिळते ते त्यांनी जवळून अनुभवले याशिवाय इंडियन ऑइल डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन ही यावर्षी सतरा नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आली आहे मुंबईमध्ये जे की आमचं चौथं वर्ष आहे ही स्पर्धा आयोजन करण्याचं आता जे तुम्ही हाफ मॅरेथॉन बद्दल सांगितलं त्या स्पर्धेचा उद्देश आणि वैशिष्ट्य काय आहे मॅरेथॉन आणि रन एक सग सर्वात सोपा आणि जास्त इक्विपमेंट न लागणारा एक स्पोर्ट आहे ही स्पर्धा नौसेनेने आयोजन करण्याचं महत्व असं की भारतीय नौसेना जी सागर सागर म्हणजे भारताच्या तटापासून दूर सागरात आपलं कार्य करत असते त्यांचा फार सहजासहजी सर्वसाधारण साधारण जनतेशी संवाद साधला जात नाही या नौसेना दिवसाच्या माध्यमातून भारतीय नौसेना बरेच असे कार्यक्रम जे आयोजन करते आणि ही जी मॅरेथॉन आयोजन कर केलेली आहे त्यानिमित्ताने आमचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त जनतेसोबत आमचा संवाद व्हावा विचाराचे आदानप्रदान व्हावे आणि त्यांना नौसेनेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी म्हणून आम्ही ही स्पर्धा मागचे चार वर्ष झाले आयोजन करतो आहे ही स्पर्धा यावेळेस तीन गटामध्ये आहे तीन विभाग याचे एअरक्राफ्ट कॅरियर रन जी की एकवीस किलोमीटरची रन आहे डिस्ट्रॉयर रन जी की दहा किलोमीटरची रन आहे आणि फ्रिगेट रन जी की पाच ची रन आहे कोणतेही प्रतिनिधी सिव्हिलियन इंटरनॅशनल सिटीजन्स या प्रतियोगितेमध्ये भाग घेऊ शकतात आणि बारा वर्षाच्या वरती त्यांचं वय असायला हवं या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे फर्स्ट जून पासून आणि मध्य ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे अजून काहीच दिवस चालणार आहे पण आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे याबद्दल आणि या, या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू एन सी डॅश नेव्ही हाफ मॅरेथॉन या साईटवरती जाऊन आपण नोंदणी करू शकता ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आहे मागच्या वर्षी आम्ही आठ हजार वरून जास्त आठ पेक्षा जास्त आम्हाला स्पर्धक मिळाले होते आले होते या स्पर्धेसाठी यावेळेस आम्ही पंधरा हजार स्पर्धक अपेक्षित करतोय आणि ही स्पर्धा एस ची आपल्या जोडलेली गेलेली आहे एस जी आहे की असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स अँड डिस्टन्स रन आणि आमचं जी पार्टनरशिप आहे ते संकल्प म्हणून एक संस्थेसोबत आहे जे की स्पेशल चिल्ड्रन साठी एक शाळा आहे जी नेवी चालवते आणि यावेळेस आम्ही असा अरेंजमेंट केलेलं आहे मास्टरकार्ड सोबत की जे पण मास्टरकार्ड वापरून या स्पर्धेसाठी नोंदणी करतील त्यामधले पन्नास रुपये ही जी संकल्प म्हणून संस्था आहे त्याला डोनेट होणार आहे जे की रन सोबत तुम्ही चॅरिटी सुद्धा करता है। नौदल म्हटल्यानंतर सागरी सीमांचं सा रक्षण करणं हे एकमेव कार्य तसं सामान्य जणांसाठी माहिती असतं तर या व्यतिरिक्त काही कामं किंवा कर्तव्य नौदलाची असतात का जी अॅक्च्युली नौदल किंवा सेना म्हटल्यावरती आपल्या मनामध्ये एकच विचारतो युद्ध आ, बट आपण डिफेन्स फोर्सेस आहात त्यामुळे पीस आणि वॉर शांत शांततेमध्ये आणि युद्धामध्ये दोन्हीमध्ये आपला रोल असतो पीस टाईममध्ये भारतीय नौसेना जी आहे ती सा सागरी तटाचं संरक्षण याशिवाय भारताचे जे सागरी इंटरेस्ट आहेत इं, नेव्हल इंटरेस्ट त्यालाही प्रोटेक्ट करते हुँ. जे की ट्रेड आहे आपण बरेचदा ऐकतो की सोमालिया इथे पायरसीचा जो इश्यू असतो तिथे भारतीय नौसेनेचे जहाज पेट्रोलिंग करतात आपल्या जहाजांना जा, संरक्षण देतात याशिवाय डिझास्टर रिलीफ कुठेही काही कॅलामिटी आली आहे कुठेही काही फ्लड आहे त्या तिथे आपण मदत प्रोव्हाइड करतो ह्युमॅनिटेरियन रिलीफ दुसऱ्या देशांना मॉरिशियस सेशल्स मॉलडिव्ह श्रीलंका या देशांना जेव्हा आपली गरज होती सैन्याची तेव्हा आपण त्यांना नौदलांनी त्यांना मदत के? प्रोव्हाइड केली होती याशिवाय असे अनेक कार्य आपण पार पाडतो ऍज अ नेव्ही नौदलामध्ये आता आपण एक तरुण अधिकारी म्हणून काम करता या नौदलामध्ये अजून तरुणांनी यावं यासाठी किंवा त्यांच्यासाठी संधी उपलब्ध आहेत का आणि त्या कशा आ, या संधीचा मी उपयोग करण्याचा माझी इच्छा आहे की सगळ्यांना हा मेसेज देण्यासाठी की नौदल आणि सेना इंडियन नेव्ही और इंडियन मिलिटरी इज नॉट जस्ट अ करियर इट इज अ वे ऑफ लाईफ ही जीवन जगण्याची एक शैली आहे आणि अतिउत्कृष्ट करिअर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे भारतीय नौसेनेमध्ये जॉईन होण्यासाठी आपण बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर आपण अप्लाय करू शकतो आणि त्याच्यात जनरली जर सांगितलं तर दोन प्रकारची एंट्री असतात एक अधिकारी म्हणून आणि एक जवान म्हणून आणि इंडियन नेव्ही पर्टिक्युलरली मध्ये चार प्रकारचे जनरली विभाग असतात एक आहे एक्झिक्युटिव्ह जे की जसं नाव म्हणतं की एक्झिक्यूट करतात सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये बरेच वेगळे हे आहेत भाग आहेत त्याशिवाय टेक्निकलमध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असे दोन विभाग आहेत आणि त्याशिवाय एज्युकेशन ही एक सेपरेट ब्रांच आहे आमच्यामध्ये जी की बाकी भारतीय नौसेनेला तयार ठेवते प्रशिक्षण देण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम एकूणच खरं म्हणजे नौदलामध्ये येण्याच्या संधी खूप आहेत आणि या निमित्ताने किंवा हा जो तुमचा नागरिकांशी असलेला संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढावा आणि तुम्ही आज इथे येऊन या सगळ्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच